जीएसटीच्या दरांबाबत केलेला फेरविचार हा निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनामधून केलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर पहिला वार केलाय. नोटाबंदीनं अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून गुजरातमधल्या पराभवाच्या भीतीनं सरकारनं जीएसटी प्रकरणी झुकल्याचा आरोपही सामनामधून शिवसेनेनं केलाय. सामनामधून नक्की काय टीका केली आहे बघूया. जीएसटी दरांबाबत फेरविचार हा गुजरात निवडणूक पूर्वी भ्रष्टाचार आहे. आज सामनामधून शिवसेनेनं सरकारवर टीका केलेली आहे. नोटाबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे हे सत्य आहे. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सरळ मार्गी अर्थतज्ञ हे सांगत असतानाही मनमोहन सिंग कोण या गुर्मीमध्ये बोलणाऱ्यांना गुजरातच्या सामान्य जनतेनं जमिनीवर आणलं आहे. देशाला खड्ड्यात घालण्याचे उद्योग केल्याबद्दल यांच्यावर खटले दाखल करायला हवेत अशीही टीका सामनामध्ये करण्यात आली आहे. तसंच गुजरातमधील पराभवाच्या भयानं जीएसटी प्रकरणी सरकार झुकले असल्याचं आज सामनामध्ये नमूद करण्यात आलं आहे.